या त त त वर्ग त त त तिबेचा शेंड बघा दाताला लागतंय तत त चला हे झालं कोणते वर्ण वर्ण मग लिहून काढायला त थ द ध न दंडाचे प्रकार चला सांगा हे कोणतं आहे जोडदंड हे बघा जोड झालं इथं जोडदंड इथं काय म्हणतील वरून अर्ध दिसायलं खालून अर्ध दिसायला हे होत पूर्ण झालं याच इथं लिखाणने पाहायचं आम्हाला लक्षात ठेवा ते जोडाक्षर मध्ये काय होईल समजा आता तुम्हाला गाद्या म्हणायचं असन तर कसं म्हणायचं हे गाद्या तुम्हाला गद्य म्हणायचं असन तर तुम्ही गद्य देखील म्हणू शकता गद्य गद्यद्य म्हणजे याचा अर्थ काय हे द होत आणि त्या खालचा दंड निघून गेला आणि अशी झाले आपण त्याला गोल गोलगुटूम करून ठेवून दिलं ज्य चिन्हच आपल्याकडे सापून गेलं मस्त पैकी झालं पण त्याच्याकडे अर्ध दंडच म्हणायचा त्याला नाही तर अर्धा न अर्धा एक करून ठेवतात पुन्हा नाही तर तुटलेला आहे तो हला हा झाला परत कोडे जोड दंड हा जोड दंड यावे क च ट आणि शेवटचा आता कोण आहे प वर्ग प म्हटलं की बघा वर ओठांचा एकमेकांशी स्पर्श झाला की नाही बघा ना प प फ फ भ भ म म प थोडीशी प्रॅक्टिस केली तर येऊन जाईल प फ भ म हे कोण झाले याच्यातील प जोड हे कोण झाले ती मध्य मध्यवाले सर दोन सापडले आपल्याला क फ म्हणजे यामध्ये आता आणखीन एक गोष्ट सापडली आम्हाला कोणती क फ हे कोणते दंड झालेत मध्य दंड असणारे दोन व्यंजन वर्ण आणि स्वतंत्र दंड असणारे व्यंजन वर्ण किती आपल्याकडे तीन ग न श मग हे कोण झाल्याच्यामध्ये अंत्यदंड अंत्यदंड अंत्य अंत यांनाच आपण जोडदंड देखील मग या आता याच्यामध्ये आणखी एक गोष्ट आली ती म्हणजे सहावा क्रमांक कोणी दंत तालू किंवा वस्त यांचं उगमस्थान कसं होईल चाल याच्यामध्ये बघा च मध्ये य मिश्रित वाचा म्हटलं तर इथं आता च मध्ये ते अमिश्रित वाचा म्हणतात आता मध्ये मग तुम्हाला अ मी दाखवू शकत नाही पण ते अमिश्रित वाचा चला याला वाचताना वाचन तसं करा छ झ मी छाय म्हणून लिहिलं तर याच्यामध्ये अमिश्रित वाचलेलं आहे झालं यांची परत संख्या याच्यामध्ये मोजू नका नाहीतर इथं पंचवीस होतीन हे पंचवीस आणि चार किती झाले त्याच्यामध्ये एकोणतीस आणि परत हे पाच मध्ये चौतीस तरी तर संपलं सगळा कार्यक्रम का। तर नाही मग आता यांचं उगमस्थान कसं झालं बघा बरा आपण हे वाचलं असं हा शब्द वाचला त्या दिवशी बघा याला चमचा वाचतात का चमचा चमचा जिबेचा शेंडा बघा दाताच्या नंतरच्या भागाला लागला पाहिजे म्हणजे हा भाग आहे म्हणजे हे तुमची जीभ आहे ही जीभ इथे गेली पाहिजे ह्या भागाकडं चमचा 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 याला वाचा काय वाचता जावई का जावई 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 याला वाचा काय वाचता ज मा जमावणे जामाव, ज माग जमाव आले त्यांच्या मते चल याला वाचा झाड 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 बघायची पावसाची चांगली झड लागली झड झड शेंडा समोर येतोय मग यामध्ये एक या दिसतंय ज, ज, सर च हे शब्दाच्या सुरुवातीला येता सर हे तालव्याला हा सुरुवातीला आलेला आढळत नाही झालं म्हणजे हा येईन पण हा शब्दाच्या सुरुवातीला येणार नाहीये तो शब्दाच्या मध्ये तो पण अपूर्ण उच्चाराचा जोडाक्षरामध्ये येईल किंवा शब्दाच्या एखाद्या शेवटी येईल आता हा शब्द वाचा म्हणजे तुम्हाला लक्षात येईल वाचा कसं वाचतात त्याला उच्च 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 वास उच्च वास उच्च वास, वास वास म्हणजे बघ उच्च छ म्हणताना बघा जिबेचा शेणा समोर आहे बघा उच्छवास उच्च वास झालं अपूर्ण उच्चाराचा तो आवश्यक आहे त्यावेळेला ते होईल अन्यथा होणार नाही हा एक शब्द आहे बघा बर शब्द चा आहे सर ते वाचायला कसं वाचणार आम्ही शेरच शरच छ्री थ्री थ्री थ्री, थ्री, थ्री। म्हणताना जिब्याचा शेंडा कुठे येतो समोर येतोय ये। आहे एवढा स्क्रीनशॉट एवढा काढून घ्या तुम्ही आणखी पुढे आपण निघूया वर्णमालेमध्ये बघा बरं कठोर व्यंजन जे आहेत त्या कठोर व्यंजनांना आणखीन एक नाव मिळाले ते म्हणजे अघोष वर्ण अघोषलाच श्वास वर्ण देखील म्हणतात आघोष म्हणजे यांचं जेव्हा उगम होईल त्यावेळेला कंठामध्ये स्वरतंतूंची कंपन कंपन निर्माण होतात त्या व्यंजनांना बघ अनुनासिक नाही व्यंजनांना काय म्हंटलेलं आहे घोष वर्ण किंवा याला नाद वर्ण देखील म्हटलेलं आहे यावेळेस नाद काही जण याला अघोष याला सघोष असं देखील म्हणतात चालतंय तसं म्हटलं तरी म्हणजे इथं काय कंपन निर्माण होतील घोषमध्ये झालं मग परीक्षेमध्ये परीक्षेलामध्ये विचारतात खालीलपैकी अघोष नसलेला वर्ण ओळखा घोष असलेला वर्ण ओळखा काही जण पाठच करून जातात ते म्हणजे काय इकडचे काय आघोष आहे इकडचे घोष आहे इकडचे आघोष आहे इकडचे घोष आहे आणि मग परीक्षेमध्ये यादला एक येतो आणि मग त्यांच्यासमोर प्रश्न निर्माणतो पहिलं घोष होता का आघोष होता रे तर मला वाटतं पहिले घोषच असन कारण आपण एक का अज्ञान अज्ञान न्याय अन्याय शाबास छान आलं तुझं लक्षामध्ये आता अभ्यास ठीक आहे पण असा गोंधळ करून घेऊ नका कारण हे उगम कसं होतं तर असा हा जो हात आहे आपला हळूवार इथं लावायचा जोरात नाही लावायचा नाही तर गेलावर कायमचाच आवाजच बंद क ख ग घ ग ग घ घ आत प प ब भ ब भ बी बोटी खाली येते बघा या बेस म्हणता काय होते ही खाली येते आणि ते कंपन जाणवतात नाहीच काही तर कान घट्ट बंद करून यांचा उच्चार करा आतला आत सुद्धा यांचं कनेक्शन असत ते ऐकू येईल शांत वातावरणामध्ये प्रॅक्टिस आपण केलीच पाहिजे बघा आता याच्यामध्ये स्पर्श व्यंजनातून आपण बाहेर निघतोय व्यंजन वर्णातून आता पुढे आलोय ते म्हणजे अर्धस्वराकडे काही जन्मनते हे अर्धस्वर कोण आहेत अर्धस्वर का म्हणायचं त्यांना कारण यांचं उगमस्थान स्वरासारखंच आहे हे सुद्धा स्वरासारखेच मृदू आहेत उच्चारामध्ये यांची संख्या चार आहेत यांचा मुखामध्ये निर्मिती होते म्हणून त्याला अंतस्त याला असं देखील लिहितात किंवा विसर्गासहित सुद्धा त्यांचं लिखाण आहे अंतस्त कारण यांचं स्थान जे आहे ते स्पर्श व्यंजन आणि पुढे येणाऱ्या उष्मे व्यंजन उष्मे व्यंजनाच्या मध्ये यांचं स्थान आहे मुखामध्ये झालं जीभ जीभ ज्या वेळेला अवयवाकडं वाटचाल करते त्याला त्यावेळेला कोणत्याही प्रकृतीमध्ये पोकळी निर्माण होत नाही कुठेही घर्षण वगैरे होत नाही हळूवार त्यातून हवा निघून जाते म्हणून त्यांना आपण अर्ध स्वर म्हटलेलं आहे झालं बघा यांचं उगमस्थान तुम्हाला कंठामध्ये कुठंही आढळणार नाही कंठामध्ये कुठंच निर्माण होत नाहीत मग हे कोण कोण आहेत बघा य र ल व यांच्या क्रमाला घेऊनच वाद चालू आहे काही ज्यांचं काही म्हणतात नाही सर ते ल व नाहीये ते ल आहे व नाही ते ल आहे त्यांचं म्हणणं आहे की सर यांचं उगम आहे बघा य हे रस्व ई किंवा दीर्घ ई सारखं उगम स्थान आहे यांचं रू सारखं आहे यांचं लू सारखं आहे आणि यांचं ऊ सारखं थोडंफार मिळतं जुळत उगमस्थान आहे म्हणून आपण अ आ इ, इ, ओ ओ रू, लू असा क्रम तुम्ही शब्दकोशामध्ये लावत असता आणि त्याच्यानुसार त्याचा क्रम लावला मग तसं पाहता शब्दकोशामध्ये सुद्धा य व र ल असा क्रम, क्रम आहे य र ल व असाच क्रम आहे असता काय आम्ही असंच वाचलेला आहे है। त्याच्यावर सुद्धा प्रश्न परिषद पडला होता की क्रम कोणता बरोबर आहे आणि त्यांचा पर्याय देताना चुकलं आणि तो प्रश्न तो रद्दच झाला याचा अर्थ पेपर सेटर सुद्धा गोंधळात पडलेला होता मग चला इथं काय आलं बघा ईचं आणि य च उगमस्थान सारख्याच्या बघा तुम्ही ई ई म्हणा ए बघा जिबेच्या कडा पुढे गेल्या मागे गेल्या ताळूकळ ए ए म्हणताना य म्हणा ए ए या ए ए ए ए या, या बघा आपण जेव्हा इथे म्हणतो तेव्हा येथे असं म्हणता येतं इथे येथे इथे येथे याचा अर्थ तुम्हाला इईचं य करता येते झालं मग एक लक्ष ठेवायचं की स्वराचं रूपांतर अर्ध स्वरात जर तुम्ही केलं तर त्याला यनादेश म्हणतात काय झालंय बघा स्वराचं रूपांतर तुम्ही अर्धस्वरात केले तर याला यनादेश म्हणतात लक्षाच्या परीक्षेमध्ये याच्यावर प्रश्न पडला आणि हेच गोष्ट जर उलटी झाली तर य चे मध्ये रूपांतर झाले तर याला संप्रसारण म्हणतात काय म्हणतात संप्रसारण तसं मी आता म्हटलं ना येथे म्हणायची आहे जी इथे म्हणतायत ना काही जण चला इ ई उगमस्थान आहे म्हणजे याचं उगमस्थान तालव्य झालं रु रु म्हण रु म्हणतानाच र म्हण रु रु पण रु मध्ये र मध्ये फरक आहे र म्हणताना जिभेच्या आतमध्ये कंपनं सुरू झालेली आहेत मुखामध्ये म्हणून याला कंपित व्यंजन वर्ण देखील म्हणतात आणि याचा दंडाचा प्रकार जर पाहिला त्याच्याकडे दंडच नाहीये बघा काही मध्ये ना आडवा होता ना वर नाही नाही शिरोषा आहे लक्षात ठेवा तिथं प्रत्येकाच असणार आहे झालं मग याच्यामध्ये र हा दंड विरहित आहे दंड नसणारा व्यंजन वर्ण आहे र च उगमस्थान काय झालेलं आहे मूर्धन्य झालेलं आहे कंपित व्यंजन वर्ण देखील आहे य जर पाहिलं तर हे झालं अंत्यदंड असणार आहे बघा जे पेच्या दाताला लागलंय म्हणून हे कोण झालं याच्यातील दंत्यवर्ण आणि शेवटचं बघा उ उ म्हटले होठ गोल दोन्ही ओटांचा आधार उ उ पण खरंच व म्हणताना दोन्ही ओटाचा आधार घेतोय का आपण बघा बरं यर लव व असं म्हणतात का लव व लव व यर लव व यर लव व असं नाही म्हणतात यरल व यरल व आता एवढी गोष्ट तुम्ही झूम करून बघायची करता येत नाही ते जाऊ द्या यर लव व ययरल व येरल व खालचं होट हे दाटाला लागतं येळ व येळ व म्हणजे होट आणि वळचं काय झालं दात दात आणि अट दंतष्ट काय झालं उगमस्थान म्हणून परीक्षेमध्ये याचं उगमस्थान विचारलेलं आहे काय झालेलं याचं उगमस्थान दंतष्ट ज्याला आपण लेबिओ डेंटल म्हणतो इंग्लिशमध्ये दोन्ही ओठांचा आधार नाही दात आणि ओठाचा आधार इथं घेतलेला आहे तर एवढा एक स्क्रीनशॉट काढून घ्या याचा भाग आपण उद्या परत कंटिन्यू करूया हे परत लिखाण करूया लगेच आणि पटकन पुढचं घेऊया